पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. खालापूर तालुक्यातील महडमध्ये वासुशांती पूजेच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 4 जण दगावले तर 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. यातील अनेक विषबाधितांवर पनवेलमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णालयांना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन विषबाधितांच्या आरोग्याची चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिलाय. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील महडमध्ये सोमवारी वासुशांती झाली. पूजेनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादात जेवण करून घरी परतल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळवण्याचा त्रास सुरू झाला. जवळपास 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधितांना पनवेलमधील गांधी हॉस्पिटल, शेलार हॉस्पिटल, सुखम हॉस्पिटल, अष्टविनायक हॉस्पिटल, चिरळ हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विषबाधितांना दाखल केलेल्या रुग्णालयांना भेट दिली आहे. यावेळी नगरसेवक संजय भोपी, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपुळे, नितीन पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे आदी उपस्थित होते.